जालना तहसील कार्यालयात ट्रू कॉपी घेण्यासाठी तुफान गर्दी पाहायला मिळते, म्हणूनच पोलिसांना पाचारण करण्याची वेळ आली. जालना तहसील कार्यालयामध्ये आज नागरिकांनी 7-12 फेरफार आणि इतर कागदपत्रांची ट्रू कॉपी घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत नसल्याचं पाहताच नायब तहसीलदार राजमाने यांनी पोलिसांना बोलावून नागरिकांना या सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं लागलं आणि त्यासोबतच लाईनमध्ये उभे राहूनच नक्कल घेण्यासाठी भाग पाडले. पीक कर्जाच्या संदर्भामध्ये लोकांना लागणाऱ्या फेरफार आणि 7-12 अनुषंगाने ही गर्दी आलेली आहे. आम्ही कक्षामध्ये आता गर्दी आहे, ती गर्दी आम्ही तिथं सोशल डिस्टन्सिंग ठेवून पालन करण्याचं सक्त सूचना आपण दिलेल्या आहेत. लोकांची गर्दी जास्त प्रमाणात वाढल्याकारणाने ही गर्दी दिसून येत आहे. तसेच आज त्या संदर्भामध्ये बँकर्सना बैठकीला बोलवलं होतं. आपल्या तालुक्यामधील सर्व बँकर्सना बोलवून संदर्भीय शेतकऱ्या पीक कर्जाच्या शेतकऱ्यांना सक्ती करण्यात येऊ नये. सदरील माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये जशा सूचना दिलेल्या आहेत, पीक कर्जाच्या बँकर्सनी फायली घ्याव्या आणि व्हेरिफिकेशनसाठी बँकेने आमच्याकडे संपर्क करण्यात यावा व मेलद्वारे आम्ही त्यांच्या समस्या सोडवण्यात येईल. या प्रकारच्या सूचना आम्ही आज बैठकीमध्ये दिलेल्या आहेत. आता इथं सोशल डिस्टन्सिंगचा पूर्ण फज्जावर आलेला आहे, खूप गर्दी आहे. तर आपण वारंवार काही सूचना किंवा पोलीस प्रशासनाने काही मदत घेतलेली दिसत नाही अजूनपर्यंत. संदर्भी तालुका पोलीस स्टेशनचे PI बनवून सांगितलेलं आहे, बंदोबस्त पाठवण्यात येतो आहे, बंदोबस्त लावला जाईल. काय याचा पर्याय दुसरी व्यवस्था नाही आहे का आपल्याकडे? पर्याय लोकांना पर्याय हेच आहे की बँकर्सना आपण हे केलेलं आहे आणि बँकर्सना शेतकऱ्यांना सक्ती करू नये असे माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये तहसीलदार साहेबांच्या आदेशान्वये आपण बँकर्सची आज बैठक घेऊन माननीय BDO होते, परत लीड बँकेचे सदस्य होते आणि त्यांना सूचना देऊन त्यांना आज सांगितलेलं आहे. सदरील सर्व बँकेंना त्या प्रकारच्या सूचना लावण्यासाठी बॅनर्स लावायला सूचना देण्यात आलेली आहे. ऑनलाईनमध्ये आता सुरू होतं की शेतकऱ्यांना ऑनलाईन कर्ज मागणीसाठी ऑनलाईन अर्ज करावा. हो, तर मग त्या ऑनलाईन कर्जाचा मग इथं पब्लिक म्हणजे इथं शेतकरी येण्याचं कारण काय? तेच, आज शेतकऱ्यांना ही योजना शेतकऱ्यांना माहीत नाही की आपल्याला 7-12 आणि फेरफारची आवश्यकता आहे. बँकर्सना त्या संदर्भात आज सूचना दिलेल्या नाही. असे मग याची संबंधित माहिती गाव पातळीवर काही दौंडी पेटवण्यात आली की नाही की तुम्ही तर असं? आपण बँकर्सना दिलेली आहे कारण बँकेकडे कर्ज मागणी केलेली आहे. बँकर्सना आज बैठक घेऊन हे केलेलं आहे आणि माननीय जिल्हाधिकारी महोदयाने त्यांना ऑलरेडी अगोदरच सूचना प्रदान केलेली आहे. या ठिकाणी सर्व देश कोरोना महामारीच्या संकटातून जात आहे आणि प्राईम मिनिस्टर मोदी आणि सरकार दोन्हीचं म्हणणं असं आहे की सोशल डिस्टन्सिंग पाळावं. परंतु आज तशी कार्यालयाचं जर पाहिलं असता सोशल डिस्टन्सिंग अजिबात पाळलं जात नाही अशा प्रकारचं चित्र या ठिकाणी आहे. आज माझ्या पाठीमागून उभी असलेली गर्दी पाहिली, एकमेकाला लोक भिजलेले अशा परिस्थितीमध्ये कोरोना हा जो महामारीचा जो रोग आहे हा रोग हा आटोक्यात येणार कसा, हा प्रश्न हा एक मोठा प्रश्न आहे. त्यामुळे सरकारनं सुद्धा यामध्ये लक्ष घालणं जरुरी आहे की जनता तहसील कार्यालयात आपापल्या कामासाठी आल्याच्या नंतर ते त्यांच्याकडून कशा प्रकारचं सोशल डिस्टन्सिंग पाहिलं जाईल अशा प्रकारची खबरदारी शासन स्तरावर अधिकारी स्तरावर घेणं अत्यंत जरुरी आहे. तरच आपला हा कोरोना महामारी जो आहे आपल्या संकट आलेलं आहे या संकटाचा मुकाबला आपण करू आणि आपण बाहेर पडू. परंतु आपण आलेले सर्व कर्मचारी सर्व अधिकारी आणि शासन स्तरावर सोशल डिस्टन्सिंग जनतेकडून कसं पाळलं जाईल अशा प्रकारचे प्रयत्न होणं